नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथी विषय अभ्यास भाग एक पाठ क्रमांक चौदा नकाशा आणि खुना या पाठाचा सद्य अभ्यासूया अ मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात उत्तर मानव मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात आ, कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय उत्तर एक नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक दाखवले जात नाहीत दोन उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटक नकाशात दाखवली जात नाहीत तीन एका जागेहून दुसऱ्या जागी हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी सातत्याने आढळत नाहीत त्यामुळे असे घटक नकाशात दाखवले जात नाहीत ई परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात उत्तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना दिशा सूची शीर्षक व प्रमाण यांचा वापर करतात ई अ व ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा विद्यार्थ्यांनो दिलेल्या नकाशांचे निरीक्षण करून उत्तर लिहूया उत्तर एक अ व ब या नकाशांपैकी अ हा नकाशा पूर्ण आहे दोन ब या अपूर्ण नकाशात दिशा सूची व प्रमाण या गोष्टी नाहीत विद्यार्थ्यांनो आज आपण नकाशा आणि खुना या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू